नमस्कार मित्रांनो, मी विकास कंबाईत माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण सोशल मीडियावर बघताय की युट्यूब वर्सेस टिकटॉक हा खूप मोठा संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय. तर आज टिकटॉकची रेटिंग 1.5 वरती आलेली, पुन्हा प्ले स्टोअरवरती जर गेलात आणि बघितलं तर ती रेटिंग पुन्हा वाढलेली आहे. तर टिकटॉक पूर्णपणे बॅन किंवा बंद होईल हे अजूनही आपण सांगू शकत नाही. तर मित्रांनो, हे चायनीज ऍप आहे, त्यामुळे प्रचंड विरोध आपल्या भारतामधून होते आणि चुकीचा संदेश या टिकटॉक मधून छोट्याशा व्हिडिओमध्ये भारतात पसरतोय आणि ही लहान मुलं सुद्धा टिकटॉकचा वापर करतायत आणि तिथे कुठे कुठे डिसलाईक किंवा लाईक, फक्त लाईकचंच बटन आहे, डिसलाईकचं नाहीये. म्हणून त्यांचे युजर्स पण भरपूर आहेत आणि फॉलोअर्स पण भरपूर आहेत. तर हा संघर्ष काही आठवड्यापूर्वी युट्यूबचा मोठा क्रिएटर कॅरी मिनाटी हा यांनी व्हिडिओ टाकला होता युट्यूबला आणि तो रिमूव्ह झाला, डिलीट झाला आणि त्यांच्यामध्ये वाद झाले. फैजल सिद्दीकी हा मोठा टिकटॉकर आहे आणि त्याचं अकाउंट आज पूर्णपणे सस्पेंड झालेलं आहे, फक्त त्याचे व्हिडिओ दिसत आहे. परंतु तुम्हाला सांगावं असं वाटतं की आज टिकटॉक पूर्णपणे बंद होईल अजूनही सांगता येणार नाही, कारण हे टिकटॉक ऍप वापरणारे भारतात भरपूर आहेत आणि त्याची रेटिंग पुन्हा वाढते. तर अजूनही या टिकटॉक वरती बंदी येईल की नाही हे अजूनही सांगू शकत नाही. तर मित्रांनो, आपण बघूया अजून टिकटॉक पूर्णपणे बॅन होते की नाही. तर घरीच राहा, काळजी घ्या, सुरक्षित राहा. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.